गोवा मराठी अकादमी आयोजित सृजन संगम 2020 ही कार्यावळ शुक्रारा 24 जानेवारी आणि शनिवारा 25 जानेवारी 2020 असे 2 दिवस साखळीच्या रवींद्र भवनात जातली अशी माहिती आयोजकांनी दिल्या. शुक्रारा 24 जानेवारीक सकाळच्या 10 वरांचेर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी ह्या कार्यावळीचे उक्तावण जातले आणि शनिवारा 25 तारखेर 3:30 वरांचेर ह्या कार्यावळीची सांगता जातली. ह्या वेळार फामाद मराठी अभिनेत्री मधुरा वेलणकर उपस्थित असतली अशी माहिती आयोजकांनी मुखार दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर मागची 3 वर्ष सलगपणे आम्ही एक मोठा कार्यक्रम करतो आहे आणि त्याचं उद्देश असा की त्याच्यामध्ये गोमंतकातील मराठीच्या क्षेत्रामध्ये नावलौकिक करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळावं आणि म्हणून पहिल्या वर्षी एक मोठा कार्यक्रम आम्ही केला, त्याला सृजनोत्सव असं म्हटलं होतं. नंतर सलगपणे म्हणजे एक पहिला कार्यक्रम झाला फोंड्यामध्ये सृजन संगम म्हणून राजीव गांधी कला मंदिरमध्ये, त्या ठिकाणी 1200 विद्यार्थी होते आणि 16 स्पर्धा होत्या. गेल्या वर्षी साखळीतील रवींद्र भवनमध्ये हा असाच कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये जवळजवळ 1800 विद्यार्थी होते आणि त्यामध्ये 26 स्पर्धा घेतल्या होत्या. यंदा परत तो कार्यक्रम सृजन संगम हा कार्यक्रम परत एकदा साखळीतील रवींद्र भवनमध्ये 24 आणि 25 जानेवारी असे 2 दिवस सलगपणे होणार आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये 24 स्पर्धा होणार आहेत आणि 24 स्पर्धामध्ये जवळजवळ 1500 विद्यार्थी गोमंतकातील म्हणजे काणकोणपासून पेडणेपर्यंत विविध महाविद्यालयामधून सहभागी होणार आहेत. यावर्षी थोडा उशीर व्हायचं का झाल्यामुळे थोडी संख्या कमी होईल, पण तरी 1500 विद्यार्थी या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. 24 तारखेला सकाळी 10 वाजता म्हणजे साधारणपणे कार्यक्रम आमचा सुरू होतो आहे सकाळी 8:30 वाजता. 8:30 वाजता सवेश प्रवेश असं आपण ज्याला म्हणतो, ज्यामध्ये यंदा साहित्य दिंडी असाचा विषय आहे. साहित्य दिंडीच्या माध्यमातून सगळे विद्यार्थी आपापल्या पथकानं प्रवेश करतील. बरोबर 10 वाजता या सृजन संगम कार्यक्रमाचं उद्घाटन गोमंतकाचे आपले माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत आणि त्या दिवशी संपूर्ण सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विविध स्पर्धा या ठिकाणी संपन्न होतील. त्यामध्ये थोड्या स्पर्धा ज्या आहेत त्या स्टेजवरच्या स्पर्धा आहेत, त्याला आपण व्यासपीठीय स्पर्धा म्हणतो, आणि काही स्पर्धा आहेत त्या व्यासपीठ बाह्य स्पर्धा आहेत. त्यामुळं रवींद्र भवनचा संपूर्ण जो परिसर आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये फक्त सृजन संगम अशाच प्रकारचं त्याचं एक वातावरण त्या दिवशी होईल. आणि दुसऱ्या दिवशी 25 तारखेला संध्याकाळी सकाळपासून कार्यक्रम सुरू होतील आणि संध्याकाळी ठीक 3:30 वाजता या एकंदर संपूर्ण 2 दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप होईल आणि त्याला मराठीतले एक नामवंत अभिनेत्री मधुरा वेलणकर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. आणि या 2 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थी सहभागी होतील आणि त्यांच्या हस्ते 2 दिवसांच्या या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण त्या ठिकाणी संपन्न होईल. त्याच्यामध्ये अनेक स्पर्धा आहेत, म्हणजे याचा उद्देश असा आहे की केवळ स्पर्धा घेणं हा उद्देश नाही आहे, तर मराठीचं एकंदर सांस्कृतिक जी पार्श्वभूमी आहे त्या संदर्भामध्ये गोमंतकातील मराठी लिहिणारे वाचणारे किंवा त्यामधून व्यासपीठ त्यांना मिळावं आणि त्या उद्देशानं एक चांगली पिढी मराठीच्या या क्षेत्रामध्ये घडावी आणि एक सृजनाची चळवळ ती आहे आणि ती चळवळ मी गेल्या 2-3-4 वर्ष मी चालवतो आहे आणि यंदाही त्याचा कार्यक्रम एक 2 दिवस भरगच्च अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याचा विषय देशभक्तीपर गीत असा होता. यावर्षी मी पारंपरिक नांदी जे आपलं एक मोठं सांस्कृतिक वैभव आहे तर ती पारंपरिक नांदीचं समूह गीत असं केलेलं आहे, किंवा विडंबन काव्य हा एक नवीन प्रकार त्याच्यात यंदा जोडलेला आहे, किंवा कुमार सृजन संगम आणि कुमारी सृजन संगम असं एक वेगळी संकल्पना यावर्षी मांडलेली आहे. त्यामुळे हे प्रयोग आम्ही करतो आहोत आणि याच्यातनं अधिकाधिक मुलं या मराठीच्या चळवळीशी जोडले जावीत हा याच्यातला मुख्य उद्देश आहे. यावर्षी अजून एक प्रयोग आम्ही केलेला आहे. गेल्या वर्षी आपल्याला माहिती असेल की पु ल देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं, त्यामुळे तो विषय देऊन आम्ही एक भित्तीपत्र स्पर्धा महाविद्यालयीन पातळीवर घेतलेली होती. तर यावर्षी हस्तलिखित पुस्तिका, म्हणजे आपण आपल्याला आठवत असेल आपण जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा त्या काळामध्ये हस्तलिखित मासिकं काढली जायची किंवा हस्तलिखित नियतकालिकं काढली जायची. आज तो काळ राहिलेला नाही, परंतु मुलांना एक परत एकदा त्या काळात घेऊन जाणं या दृष्टीनं त्यांना आम्ही विषय दिलेले आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी हस्तलिखित पुस्तिका तयार करून आणायची त्याची एक स्पर्धा याच्यात ठेवलेली आहे. अनेक अशा स्पर्धा आहेत. छायाचित्रण स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये सृजन संगम हे जे शीर्षक आहे आमचं, ते सृजन संगम शीर्षकावर आधारित कल्पक असं छायाचित्र करणं ही एक स्पर्धा आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो दरवर्षी.
तर त्यांची क्रिएटिव्हिटी त्याला वाव देण्यासाठी ती स्पर्धा केलेली आहे. मुखचित्रण म्हणजे फेस पेंटिंग जे आहे त्यालासुद्धा आपण एक थीम देत असतो. यावर्षी देशभक्ती अशी त्याला थीम दिलेली आहे, कारण 26 जानेवारी म्हणजे 24-25 आपला महोत्सव आहे आणि 26 तारखेलाच देशाचा प्रजासत्ताक दिन आहे, त्यामुळे ती एक वेगळी कल्पना आहे. किंवा कविता सादरीकरण, गोमंतकीय कवींच्या कवितेचं सादरीकरण, हे सगळं जर आपण वाचलं तर याच्यामध्ये मेहंदीपासून रांगोळीपासून चित्रकलेपासून गायन नृत्य हे सगळं याला वाव देणारं असं प्रकारचा महोत्सव. त्याच्यामध्ये हस्ताक्षराची एक स्पर्धा आहे, फुलांच्या वेणीची स्पर्धा आहे, असे विविधांगी स्पर्धांमधून हा एक प्रतिभेचा उत्सव आपण साजरा करत असतो आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद दरवर्षी मिळत असतो. म्हणजे आम्ही यावर्षीसुद्धा जे आवाहन केलेलं होतं मुलांना, तर सगळ्या कॉलेजेसमधून उत्स्फूर्त प्रवेशिका सगळीकडून आलेल्या आहेत. एक चांगला प्रतिसाद यावर्षीसुद्धा लाभेल. फक्त यावर्षी एकच आमची अडचण अशी झाली की सभागृह मिळणं हे गोव्यामध्ये सध्या कठीण झालेलं आहे काही भागामध्ये. म्हणजे आपण पहिला फोंड्यामध्ये घेतला होता, दुसरा साखळीत घेतला, तिसरा आणखी कुठल्या तरी शहरामध्ये घेण्याचा मी प्रयत्न केला, परंतु सभागृह उपलब्धता हा एक मोठा विषय असल्यामुळे परत एकदा आम्ही साखळीमध्येच हा महोत्सव घेतो आहोत. प्राइमा खातीर चलचित्र पत्रकार विलियम रॉड्रिक्स, पणजी.